प्रत्येक नागरिकाला आपापल्या श्रद्धेप्रमाणे धर्माचे आचरण करायची परवानगी दिलेली अधिकार दिलेला आहे. धर्म टिकू द्यायचा, भाषा टिकू द्यायची, वंश टिकू द्यायचं, मग जाती टिकल्या तर काय बिघडलं? आणि आजकाल अशी मांडणी करणारे विद्वान निर्माण झालेले, म्हणजे नुकतेच भालचंद्र नेमाडे यांनी हिंदू कादंबरी लिहिली, त्यांचे 4 दिवसापूर्वीचं जे एक वक्तव्य आहे की जाती होत्या आणि जाती आहेत म्हणून समाज टिकला, हिंदू समाज, आणि जर जाती नष्ट झाल्या तर हा समाज देखील बिघडेल, ही त्यांनी मांडणी केली. म्हणजे एका बाजूचा एक विचार बाबासाहेब आंबेडकर मांडतात की जाती संस्था नष्ट व्हायला पाहिजे, जाती प्रतीचं विध्वंस व्हायला पाहिजे. महात्मा गांधींच्या मांडणीमध्ये शब्द रचना वेगळी असली तरी शेवटच्या काळामध्ये महात्मा गांधी देखील त्या विचारापर्यंत आले होते की जाती नष्ट व्हायला पाहिजे. जर आंतरजातीय जन्म लग्न असेल तरच मी तिथे जाईन, अन्यथा जाणार नाही, अशी महात्मा गांधींनी शेवटच्या काळामध्ये तो निर्णय घेतला होता आणि तो अंमलात आणला. म्हणजे नुकतेच आपले जे नारायण देसाई वागले त्यांचा तो किस्सा आहे की ते महात्मा गांधींच्या कुटुंबियापैकी होते. ज्यावेळी त्यांचं लग्न झालं त्यावेळी ते महात्मा गांधींना निमंत्रित करायला गेले तर महात्मा गांधींनी सांगितलं मी तुझ्या लग्नाला येऊ शकणार नाही, कारण की मी ठरवलेलं आहे की आंतरजातीय लग्न, आणि त्याची व्याख्या माझी अशी आहे, म्हणजे गांधी असं म्हणत होते की एक सवर्ण आणि एक दलित, त्यामुळे मी तुझ्या लग्नाला येणार नाही. खरं तर नारायण देसाई यांचं आंतरप्रांतीय लग्न होतं, ते गुजराती होते आणि त्यांची होणारी बायको ओडिशाची होती, पण गांधींच्या लग्नाला गेले नाही. या त्याचा अर्थ असा आहे की आंतरजातीय लग्नाच्या संदर्भामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी जी जाती प्रथेच्या विध्वंसनामध्ये जी मांडणी केली, ही मांडणी महात्मा फुलेंनी पण आपल्या विचारामध्ये केली होती आणि ती मांडणी महात्मा गांधींनी देखील मान्य केली, की म्हणून ते आग्रही होते त्या बाबतीत. आज आपण त्या या प्रश्नावरती, त्या आंतरजातीय लग्नाच्या प्रश्नावरती आपण कुठे आहोत आणि काय परिस्थिती आहे याच्या बाबतीत मी 2-4 बाबी मला बोलायचे. एक तर महत्वाचं एक लक्षात घेतलं पाहिजे की हे जे जाती संस्थेच्या विध्वंसनाचा भाग करत असताना त्याच्यामध्ये आंतरजातीय लग्नाची ज्यावेळी जो मुद्दा येतो तो मुद्दा जसं जाती व्यवस्था संपवण्याचा भाग आहे, ही व्यवस्था संपवताना किंवा आंतरजातीय लग्नाचा विचार करत असताना त्याचा संबंध आपल्याला स्त्रियांच्या अधिकाराशी जोडावा लागतो. महिलांचं सक्षमीकरण, महिलांचे अधिकार, त्याला स्त्री मुक्ती, काही लोकांना नाव काही आवडत नसेल पण स्त्री मुक्ती चळवळ ही देखील एवढीच महत्त्वाची. तर स्त्री मुक्ती चळवळ किंवा स्त्रियांच्या सक्षमतेची जी काही चळवळ आहे ती चळवळ प्रभावी झाल्याशिवाय जाती प्रथेचं विध्वंसन होऊ शकत नाही. आंतरजातीय लग्न होणं म्हणजे काय असतं? तर मुलांना आणि मुलींना आपल्या जोडीदार निवडण्याचा अधिकार असणं, आणि हा अधिकार आज आपल्याला जर बघितलं सगळं तर त्याच्या संदर्भामध्ये आता सगळे प्रश्न जे आहे ते तिथे येऊन ठेपलेले आहेत. गेल्या काही वर्षामध्ये आपण 1-2-3 शब्द जे ऐकतोय त्याचा याच्याशी काय संबंध आहे? म्हणजे दिसताना त्याचं स्वरूप फार वेगळं दिसतं. खाप पंचायत, खाप पंचायतनी सर्वत्र विवाहाला विरोध करून पंचायत ठरवली आणि त्याच्यामध्ये काही लोकांना शिक्षाही केल्या. लव जिहाद, दिसताना असे दिसतं की मुस्लिम मुलांच्या पासून हिंदू मुलींना वाचवणं तेवढं नाही. किंवा नगर जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये नगर जिल्हा, सातारा जिल्हा, सांगली जिल्हा, अनेक ठिकाणी दलित मुलांनी मराठा मुलीशी किंवा सवर्ण मुलीशी प्रेम प्रकरण करायचा प्रयत्न केला आणि तिथे त्याची हत्या झालेली दिसते. या परिस्थितीमध्ये आपण आहोत. महाराष्ट्रासारख्या, म्हणजे आता हे सरकार त्याला आलंय ते 5-7 महिने झाले, त्याच्या पूर्वीच्याही सरकारमध्ये एका वर्षामध्ये 232 पेक्षा जास्त असे प्रकार झालेले की ज्याच्यामध्ये आंतरजातीय लग्न करून पाहणाऱ्यांच्यावरती हल्ले किंवा त्यांची हत्या करण्यात आली. हे या परिस्थितीमध्ये आपण आहोत, तरीही त्या दिशेने आपण आपला प्रवास सुरू आहे. म्हणजे मला एक समाधान हे वाटतंय की जे स्वप्न बाबासाहेबांनी पाहिलेलं आहे, जे स्वप्न महात्मा गांधींनी बघितलं, जे स्वप्न महात्मा फुलेंनी बघितलं, त्या दिशेने प्रत्यक्ष कृती आता होऊ लागलेली आहे. इतके दिवस ही हत्या का होत नव्हती? कारण की इतके दिवस असे प्रकार फारसे घडत, जसे प्रकार वाढू लागले तशी प्रतिक्रिया वाढत आहे. आणि लव जिहाद म्हणजे, लव जिहादचा अर्थ अजिबात असं समजू नका की
आपल्या मुलींना मुस्लिम मुलांच्या पासून वाचवायचा काहीतरी हिंदुत्ववादीचा प्रयत्न करतात अजिबात असं नाहीये. तर येन केन प्रकरणे आपल्या मुलींना आपल्या ताब्यात ठेवायचं, मग ते स्कार्फ घालू नको, स्कूटर चालू नको, मोबाईलचं काय काम आहे मुलींना. स्त्रियांच्या संदर्भामध्ये बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो हा. आणि जातीच्या या सगळ्या यंत्रणेमधून जाती व्यवस्था जात पंचायत ही जी सगळी रचना आहे ही सगळी रचना प्रामुख्याने स्त्रियांच्या अधिकार संकुचित करण्यासाठीच असते. जात पंचायत असते म्हणजे काही आपल्या इथे लोकांचे असे चळवळीतले आमचे अनेक कार्यकर्ते की ज्यांना ते लक्षात येते की ते काय बोलतात, म्हणजे काही वर्षापूर्वी आमचे सहकारी त्यांनी अशी मांडणी केली की जात पंचायत ही किती चांगली, न्याय व्यवस्था ही खूप महागडी, खूप वेळ खाऊ आहे. एखादं प्रकरण कोर्टात गेलं की 10 वर्ष निकाल लागत नाही आणि वकिलांना पैसे द्यायचा निकाल लागत नाही. जात पंचायत किती चांगली बसली, आला मॅटर, लागला निकाल, 10 रुपये खर्च केले, दार प्रश्न. प्रत्यक्षामध्ये असं होत नाही. जात पंचायत ज्यावेळी बसते त्यावेळी ती दुर्बळांची बाजू घेत नाही, स्त्रियांची बाजू सहसा घेत नाही. कुठल्याही जात पंचायतीमध्ये स्त्रिया बसत नाही. स्त्रियांना किती ठिकाणी संधी दिली जाते, माफ करा मी थोडीशी पण वास्तविकता सांगू इच्छितो. आपण एसएमडीटीमध्ये बसलेलो आहोत, बाबासाहेब आंबेडकरांच्या तत्वज्ञानाचा आणि राजकारणाचा विषय सकाळी उद्घाटनाच्या सत्रामध्ये एकही महिला डायसवर नव्हती आणि आत्ताच्याही चर्चा सत्रामध्ये एकही महिला डायसवर नाही. महिलांना काम दिले कुठे, पुष्पगुच्छ द्या कुठे, वक्त्यांच्या पुरस्कार द्या. तर हे अनेक ठिकाणी दिसतंय. मी काही आता यानंतरच्या टेक्निकल सत्रामध्ये महिला पेपर वाचणार आहे मला माहिती, पण तरी इतक्या अवघड परिस्थितीमध्ये आहोत की आपण स्त्री पुरुष समता वैचारिक दृष्ट्या सगळ्यांना मान्य इथे बसलेले प्रधान सरकार गायकवाड सरकार किंवा बाकीचे संयोजक आहे त्यांच्या वैचारिक बदल माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही. त्याला वैचारिक दृष्ट्या पूर्णपणे पटलेले आहे. स्त्री पुरुष समता आणि महिलांना अधिकार दिले पाहिजे. प्रत्यक्षात आपल्याला नकळत म्हणजे अजाणतेपणे देखील या गोष्टी कुठेतरी घडत जातात. तर ही या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण जात आहोत. आंतरजातीय लग्न करणं म्हणजे एका बाजूला जाती व्यवस्था संपवण्याचा भाग आहे आणि दुसऱ्या बाजूला स्त्री पुरुष समतेच्या दिशेने टाकलेलं पाऊल. हे दोन्ही गोष्टी एकमेकांच्या जोडलेले आहेत. एक ज्यांना आंतरजातीय लग्न वाढवायचे आणि स्त्रियांना बंधनात ठेवायचं तर ते शक्य नाही. स्त्री मुक्ती चळवळ आणि आंतरजातीय लग्नाची किंवा जाती विध्वंस, जाती संपवणं, जात व्यवस्था नष्ट करणं या दोन चळवळी वरवर तरी ज्या दोन वेगवेगळ्या दिसत असल्या तरी एकच आहे. एकच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि एकमेकांच्या मदतीशिवाय त्या पूर्ण होऊ शकत नाही. हा इतकाच एक महत्वाचा मुद्दा आहे आणि हे भारतापुरतंच आहे. भारताच्या उपखंडाला, भारतीय उपखंडाच्या बाहेर या पद्धतीची जाती व्यवस्था जन्माधिष्ठित, ज्याच्यामध्ये जन्माधिष्ठित विषमता आहे, जन्माधिष्ठित प्रतिष्ठेची सगळी विभागणी झालेली, धर्माचे अधिकार, मंदिरामध्ये प्रवेश नाही असं जगामध्ये दुसरा कुठलाही धर्म नाही, कुठलाही धर्म नाही. चर्च द्या इस्रायलचं काय असेल ते जीव लोकांचा सिनेगॉग, मशीद, मशिदीमध्ये स्त्रियांना प्रवेश नाही असा समज आहे. त्या काळी नव्हता निघाल तशी कुठलंही बंधन नव्हतं आणि स्त्रियांना मशिदीमध्ये प्रवेश देऊ नये असं कुठल्याही पुराणमध्ये लिहिलेलं नाही. पुराणमध्ये कुठेही स्त्रियांना कमी लेखलेलं नाही. तर जगामध्ये असा कुठलाही धर्म नाही की कुठल्या तरी एका गटाला तो अमुक याच्यामध्ये जातीमध्ये जन्माला आलेला आहे म्हणून त्यांनी या धर्मस्थळामध्ये येऊ नये. हा एकमेव जगाचा धर्म आहे की अधिकार नाकारतो. तर ही इथली भारताचीच व्यवस्था आहे आणि ही जी व्यवस्था आहे भारतीय उपखंडातली विषमतेवर आधारित जन्माधिष्ठित याच्यावरती आधारित जाती व्यवस्था हे भारतीय समाज व्यवस्थेचे व्यवस्थेचे लक्षण आहे. पुढचा मुद्दा की मग हे फक्त हिंदूंच्या मध्येच आहे का, भारतातल्या मुसलमानांच्या मध्ये, भारताच्या ख्रिश्चनांच्या मध्ये पण जाती आहेत आणि ही वास्तविकता आहे. परत मी एक सांगतो की हे देखील भारतीय उपखंडाच्या बाहेर कुठेही नाही. कारण की भारतातले मुसलमान आणि भारतातले ख्रिश्चन हे बाहेरून आलेले नाही, हे धर्मांतरित आहे. त्यांनी धर्म बदललेला आहे, जाती सोबत घेऊन गेले, जाती सोडल्या नाही. त्यांनी त्यांनी काय काय ठेवलं आणि काय काय सोडलंय भारतातल्या मुसलमानांनी आणि भारतातल्या ख्रिश्चनांनी, त्यांची भाषा सोडलेली नाही. मूळ जी काही भाषा होती ती त्यांनी खाण्यापिण्याच्या पद्धतीमध्ये फारसे बदल केलेले नाही. कपड्याच्या याच्यामध्ये देखील मामूली काही बदल केले असेल पण मेजर बदल केलेले नाही.
संस्कृती, गाणं, संगीत सगळं सगळं तेच ठेवलेले मेंटेन केलेले आहे, त्याचप्रमाणे जाती देखील मेंटेन केलेल्या आहेत. अस्पृश्यता टाकून दिली, अस्पृश्यता नाही, मशिदीमध्ये अस्पृश्यता पाळली जात नाही, खाण्यापिण्याच्या बाबतीमध्ये एकत्र बसून जेवायच्या बाबतीत जातीचा विचार केला जात नाही, पण लग्नाच्या वेळी जातीच्या शिवाय आम्ही काही करू शकत नाही. ख्रिश्चनांच्या मध्ये ज्यावेळी लग्नाचा विचार करायचा असतो, महाराष्ट्र पुरतं म्हणतो, पूर्वाश्रमीचे टिळक, चाके, मोडक हे सगळे ब्राह्मण पूर्वाश्रमीचे असलेले ख्रिश्चन, आणि पूर्वाश्रमीचे दलित ख्रिश्चन घोडके, भालेराव, कांबळे हे सगळे नगर जिल्ह्यातले, आपापसामध्ये भेटी व्यवहार होत नाही. हा पोरापोराने ठरवलं तर हरकत नाही, पण पालक ज्यावेळी जाऊन संशोधन करतात आपल्या मुलांच्या किंवा मुलींच्या साठी जोडीदार, त्यावेळी जातच बघतात. मुसलमानांच्या मध्ये ते बघतात, म्हणजे त्याच्यामध्ये वरचे जे मानले गेलेल्या जाती वरचे बघतात, मग ते तांबोळी, बाबान हे सगळे ओबीसी त्यांच्या पद्धतीने बघतात. की टँक्स ऑफ इंडियामधल्या तुम्ही देखील जाहिराती बघितल्या मॅट्रिमोनियल, तर त्याच्यामध्ये मुस्लिमांच्या मध्ये देखील खानदानी वगैरे असे शब्द येतात. कोणते इस्लामच्या याच्याशी काही खानदानाशी काही संबंध नाही. इमुला मोहम्मद पैगंबरांनी शेवटच्या त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं होतं की कुठल्याही अरब वंशाचा माणूस दुसऱ्या कुठल्याही वंशाच्या माणसापेक्षा श्रेष्ठ नाही. कुठल्याही अरब वंशाचा माणूस दुसऱ्या कुठल्याही वंशाच्या माणसापेक्षा कनिष्ठ नाही. त्याच्या अर्थासाठी जगातल्या सगळ्या प्रकारची माणसं समान आहेत, इक्वल आहेत, वेगळी आहेत. काळी असेल, गोरी असेल, पिवळी असेल, गुटकी असेल, उंच असेल, शारीरिक दृष्ट्या दिशेमध्ये फरक असेल, केसाच्या रचनेमध्ये फरक असेल, डोळ्याचे रंग वेगळे असतील, स्टेटस इक्वल आहे. हे इस्लाम धारण करणारे पण भारतातले मुसलमान हे परत जातीमध्ये विभागले गेले, त्याच्यामध्ये काही कडबुट्टपण आहे, काही गोड गोडवापण आहे, हे सगळे चुलत भाऊ आहेत. म्हणजे भारतातले मुसलमान, भारतातले ख्रिश्चन, भारतातले हिंदू हे सगळे चुलत भाऊ. फक्त दोनच मी उदाहरण देईन. किती वेळ मला गायब असेल, 5 मिनिटं आहे, तर दोनच उदाहरण मी फक्त देतो. पुण्याच्या मटन मार्केटमध्ये एकदा मी गेलो होतो, तर मटन मार्केटमध्ये असे स्टॉक असतात, गाळे, 1 नंबर गाळा, 2 नंबर, 18 नंबर गाळ्यावरती लिहिलं होतं विश्वनाथ गणपतराव घोलप, 19 नंबर गाळ्यावरती लिहिलं होतं कासम इब्राहिम घोलप. घोलप घोलप हिंदू खाटी, मुसलमान कसा चुलत भाऊ, घोलप घोलप चुलत भाऊ, त्याच्यामध्ये काही शंका घेण्याचं कारणच नाही. अगदी त्यानंतरच्या किस्सा, की 8-10 महिन्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी निवडून आले, आनंद झाला सगळ्यांना, आमच्या सारख्यांना चिंताही वाटली, पण ठीक आहे, त्यांच्या अभिनंदन केलं सगळ्यांनी. 1-2-3 प्लेस लागले होते मुंबई आणि अहमदाबाद सारख्या ठिकाणी, की आम्हाला अभिमान आहे आमच्या जातीचा माणूस पंतप्रधान झाला. नरेंद्र मोदी जात कुठली, घाची देवी, घाची देवी तेल काढणारे जे असतात, घाची देवी, आणि त्या फ्लेक्सवरती सही करणारे जेवढे होते ते सगळे मुसलमान होते. कोण? घाची देवी मुसलमान, धर्म बदललेले मुसलमान. आपल्या भारतामध्ये जे राज ऑइल मिल आहे, अहमद ऑइल मिल आहे, पॅरेशूट हेअरऑइल आपण वापरतो, ते सगळे जे तेल उत्पादक कंपनी, त्या सगळ्यांची मालक हे घाची देवी मुसलमान आहे. ते ही आदोळलं आपल्या समाजातलं चुलत भावचे नरेंद्र मोदीचे. ही चुलत भावाची थेअरी, ही चुलत भावाची थेअरी आपण लक्षात ठेवली तर आपले बरेच प्रश्न करतो सगळा. म्हणजे अंडरस्टँडिंग बाबासाहेब म्हटल्यानंतर अंडरस्टँडिंग इंडिया, भारत, भारत हा कसा आहे हे समजून घेतल्याशिवाय आपल्याला काही त्याची उत्तरं सापडत नाही. काही हे जे मुस्लिम राजे रजवाडे 10-20 काही बाहेरून आले असेल, पण बाकी जे आहेत ते सगळे इथले धर्मांतरित आहेत. आणि जर तसं नसतं तर भारताची फाळणी झाल्यानंतर धर्माच्या नावाने निर्माण झालेलं राष्ट्र 24 वर्ष फक्त टिकलं, फक्त 24 वर्ष. काय मुद्दे होते, ज्यावेळी पाकिस्तान निर्माण झालं त्यावेळी आम्ही सगळे मुसलमान होतो, आणि 71 साली हे बंगाली आमच्यावरती राज्य करणार, आणि बंगाली म्हणत होते पंजाबी सगळं एकदम घेऊन जातात, आमच्या वाट्याला काहीच येत नाही. बंगाली म्हणत होते उर्दू आमची भाषा नाही, आणि हे म्हणत होते उर्दू ही राष्ट्रभाषा. भाषेचा मुद्दा निघाला म्हणून परत गमन सांगतो, पाकिस्तानची जरी राष्ट्रभाषा उर्दू असली तरी उर्दू भाषिक पाकिस्तानमध्ये 8.5%, बाकी सगळे पंजाबी, सिंधी, पख्तुनी जी काही भाषा असेल ती. आणि भारतामध्ये मुसलमानांची भाषा उर्दू आहे असं आपण गृहित धरतो. भारतामध्ये 13.4% मुसलमान आहेत आणि उर्दू भाषिकांची संख्या 5.2%. म्हणजे भारतातल्या एकूण मुसलमानांपैकी
दोन तृतीयांश पेक्षा जास्त मुसलमान आहेत की ज्यांची भाषा उर्दू नाही. माझ्या सेठ माझी देखील मातृभाषा उर्दू नाही, माझी मातृभाषा गुजराती आहे, माझं शिक्षण गुजराती भाषेत झालं आहे, मराठी मी ॲडॉप्ट केलेली भाषा आहे दत्तजी जमते बोलतो. तर हा जो भाग आहे की भारतातला मुसलमान भारतातला ख्रिश्चन हा मुळामध्ये धर्मांतरित आहे आणि त्यांनी हे जे शब्द जोपासले त्याच्याबरोबर जात जोपासलेली, म्हणून जात हे भारतीय समाजाचं लक्षण आहे आणि हे नष्ट व्हायला पाहिजे. कारण की जात ही इक्वल नाही, जात ही उतरंडीवर आहे, हायर आणि लोअर सगळ्या जाती सारख्या नाही. म्हणजे आता ते बाबासाहेबांनी त्याच्याबद्दल खूप विस्ताराने केले की प्रत्येक जात दुसऱ्या जातीच्या द्वेष द्वेषावर आधारित आहे आणि परत त्याला मातृजन्मीचे पाप वगैरे हे तर सगळं जोडलेलंच आहे. तरी जाती व्यवस्था पूर्णपणे नष्ट करणं हे बाबासाहेबांचं स्वप्न, त्या दिशेने आपण पुढे जातो आहोत की नाही. एका बाजूला लव जिहाद, एका बाजूला खाप पंचायत झाली, इथे महाराष्ट्र सारख्या ठिकाणी म्हणजे आपण ज्याला आपण पुरोगामी आहोत असं अजूनही गोड समज आपला आहे, तो माझा समज तर केव्हा निघून गेलेला आहे असं काही नाही. महाराष्ट्रातून मुंबई पुणे टिळक केलं तर आपली व्यवस्था बिहार आणि झारखंड पेक्षा देखील वाईट आहे सर्वांनी. अगदी आर्थिक स्टेटिस्टिकले बरेच इकॉनॉमिस्ट पण आहे, त्यांनी अर्थव्यवस्था आर्थिक मांडणी जरी केली आकडेवारीची महाराष्ट्रातून मुंबई आणि पुणे वजा करा तर ही सगळी जी आपली व्यवस्था आहे बिहारी आणि झारखंड पेक्षा अजिबात वेगळी नाही. तर या सगळ्या व्यवस्थेमध्ये आहोत आणि तरी मला आनंद या गोष्टीचा वाटतो की नवीन जो भाग येतो, नवीन टेक्नॉलॉजी, नवीन तंत्रज्ञान आणि जग एक छोटं येते, मुलं मुली एकमेकांच्या संपर्कामध्ये आई वडिलांना टाळून येण्याची त्यांची शक्ती फार वाढलेली, त्याचा मला आनंद होते. माझी मुलगी 24 वर्षाच्या मुलीच्या बाप म्हणून मी सांगतो, माझी मुलगी या सगळ्या फेसबुक काय किंवा व्हॉट्सअप मध्ये ती सगळी तरबेज आहे. या सगळ्या ज्या गोष्टी लोकांच्या वाट्याला येत आहे त्याच्यातून या सगळ्या मुलीची जी काही जाती व्यवस्था ज्यावर आधारित आहे ते सगळं विध्वंस केल्याशिवाय राहणार नाही. सातत्याने आंतरजातीय लग्नाचं प्रमाण सातत्याने वाढत आहे, सातत्याने वाढतं. म्हणजे काप पंचायत करा, लव जिहाद सारखे करा, काही करा, पण हे प्रमाण सातत्याने वाढतंय ही फार समाधानाची गोष्ट आहे. मला एक तिसऱ्या परिसंवाद होता आणि त्याच्यामध्ये आमचे एक मित्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते ज्या पंचायतीच्या बहिष्काराच्या प्रश्नावरती काम करत होते आणि त्यांनी पुण्याच्या एका गौड राजस्थानी ब्राह्मण पुढारलेला समाज त्याच्या सात कुटुंबियांना बहिष्कृत केल्याचं त्यांनी सांगितलं आणि साती कुटुंबाच्या बहिष्कृत करण्यामागे कारण हेच होतं की त्यांनी जाती बाहेर लग्न केलं आणि ते चिंताजनक परिस्थितीमध्ये असं ते सगळं मांडणी करत. मी उठल्यानंतर मी हे सांगितलं की मला या गोष्टीचा आनंद वाटतो कारण की सात लग्न त्या समाजामध्ये झाले ते एका दिवशी झाले नाही, एक झाल्यानंतर दुसरं झाल्यानंतर तिसरं झाल्यानंतर चौथं झालं, बहिष्कार टाका आणखी काही शिक्षा करा थांबत नाही. तर हा जो भाग आहे बदल होतोय, तरुण तरुणी एकमेकांच्या संपर्कात येत आहे आणि तुम्ही काय वेगळे प्रयत्न चळवळीचे करा करू नका पण हे होत आहे आणि हे हा जो बदल होतोय तो बदल त्याची गती कशी वाढवायची, त्याचे गतिरोधक कमी कसे करायचे, घरवापसीसारखे किंवा अजून काय काय नवीन कायदे काय काय याच्यामध्ये येऊ शकतात. कारण की एका बाजूला परिस्थिती परिवर्तनाच्या दिशेने आपोआप होणारं परिवर्तन ही गतिमान आहे पण दुसऱ्या बाजूला परिवर्तन रोखणारे लोक सत्तेमध्ये आहेत, ही सगळी जी पॉलिटिकल परिस्थिती त्याच्यामध्ये झोपून राहून देखील चालणार नाही, होते बदल चालले असं म्हणून चालणार नाही, तर त्या बदलाच्या मागे कुठेतरी ठामपणे उभं राहावं लागेल आणि हे करता येते शक्य आहे. आमच्यासारखे लोक मी आता इथे काही फार बोलणार नाही पण बाकीच्या ठिकाणी जातो थोडं विस्ताराने बोलतो की या प्रकारचा आंतरजातीय आंतरधर्मीय लग्न करणं म्हणजे खऱ्या अर्थाने स्वयंनिर्णयाचा अधिकार ज्याच्या बाबतीत गायकवाडने खूप विस्ताराने मांडणी केली की आपला निर्णय घेण्याच्या आड काय काय येऊ शकतं. तर ही जी आताची पॉलिटिकल परिस्थिती धार्मिक आणि सामाजिक पेक्षा देखील राजकीय परिस्थिती अतिशय भेदक आहे, भीती निर्माण करणारी त्या परिस्थितीला सामोरे कसं जायचं. आणि हे सांगत असताना मी सांगतो की आम्ही जे सांगतो आमचा नैतिक अधिकार थोडा जास्त आहे कारण की आम्ही केलेले सकाळी भालचंद्र मुगेकर आणि हेमंत